ऋषी भृगूंनी भगवान विष्णूंना श्राप दिला की येणाऱ्या युगांत आपण मानव रूपात जन्म घ्याल आणि आपल्या पत्नीवर खूप प्रेम करूनही तिचा विरह सहन कराल. जीवनभर क्लेश, संताप, विरह आणि आपत्तींचा सामना करावा लागेल. त्यांना मनाची शांती प्राप्त होणार नाही. काय झालं? आपण चिंतित दिसत आहात. होय लक्ष्मण, शूर्पणखा ज्या प्रकारे क्रोधाच्या अग्नीत जळून गेली, आम्हाला सीतेसाठी चिंता वाटत आहे. आता आपणास त्यांचे विशेष ध्यान ठेवावे लागेल, तिला योग्य सुरक्षा प्रदान करावी लागेल. आपण करू बंधू, त्यांच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व आपण आमच्यावर सोपवावे. एक गोष्ट ध्यानी राहो लक्ष्मण, सीतेला या गोष्टीची भणकही लागू नये, नाहीतर ती घाबरून जाईल. आपली चिंता व्यर्थ नाहीये राजन. महर्षी, महर्षी, आपल्या या आश्रमात आल्याने आम्हाला अपार प्रसन्नता झाली आहे, आम्ही सांगू शकत नाही. आम्हास प्रणाम करून आपण माझा मान आणि सन्मान वाढवला आहे. यावे, आसनस्थ व्हावे. महर्षी, आपल्या आगमनाचे प्रयोजन सांगावे. हे राम, आपण या वनामध्ये येऊन खर आणि दूषण सारख्या दुराचारी आणि दुष्ट असुरांचा नाश केला आहे आणि या वनाला त्यांच्या भयापासून मुक्ती मिळवून दिली. सकल साधुजन अतिशय प्रसन्न आहे. आपले हे कार्य अतिशय अद्भुत आणि अलौकिक आहे. महर्षी, हे कार्य आपल्या द्वारा दिलेल्या अस्त्र शस्त्र आणि आशीर्वादाने केले, आम्ही नाही. राघव, विनम्रता आपल्याकडूनच शिकावी. आम्ही अनुग्रहित झालो ऋषीवर. हा तर प्रारंभ आहे राम, अजून तर आपल्या हातांनी खूप महत्वपूर्ण कार्य होणे शेष आहेत. आपल्या वनवासाच्या अंतिम चरणात येणारा काळ खूपच कष्टदायी आहे. माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे की आपण तिघांसाठी सरळ काळ समाप्त झाला आहे आणि विपरीत काळाची सुरुवात झाली आहे. कारण शूर्पणखासारखी नागिण जेव्हा अपमानित होते तेव्हा ती आपला प्रतिशोध अवश्य घेते. ती आपल्या अग्रज रावणाकडे जाणार आणि आपल्या कृपतेचा धावा करेल आणि रावणासारखा दांभिक अहंकारी त्याचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. महर्षी, आम्ही दुष्ट आणि अधर्मींचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. जो कोणी दुष्ट आमच्या समोर येईन त्याचा विनाश निश्चित. या धरतीला अधर्मी आणि अनाचारींपासून मुक्त करणे हेच आमचे उद्देश्य आहे. Da 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 da
केली आहे भ्राताश्री. हे नृत्य गान, हे मध्य प्राशन, निसंदेह आपण निरंकुश आणि स्वेच्छाचारी आहात. परंतु एक राजा म्हणून आपणास इतके ज्ञात असायला हवे ना की आपल्या राज्यात काय घडत आहे ते. दशानन, जो राजा भोगविलासांमध्ये आसक्त होऊन स्वेच्छाचारी आणि लोभी बनतो, प्रजेच्या नजरेत तो हीन मानला जातो. जो राजा योग्य वेळी स्वतःच आपल्या कार्याचे संपादन करत नाही, तो आपल्या राज्यासहितच नष्ट होऊन जातो. शूरपणखा, तुझ्या लक्षात येतंय का की तू काय बोलतेस आणि कोणाशी बोलतेस? आणि आपल्याला माहित आहे आपल्या डोक्यावर शत्रू नृत्य करत आहेत. आपल्याला माहित आहे त्या शत्रूने एकट्यानेच त्या 14,000 सैनिकांना यमलोकी पाठवले आहे. आपल्याला या गोष्टीची माहिती आहे का की आपले भ्राता खर आणि दूषण आता जीवित नाही राहिले. त्या एकट्या रामाने वीरज सोबत आपल्या त्या दोघा भावांचाही वध केला. आता प्रत्येक असंभव संभव होईल दशानन. आता तुझा प्रत्येक विजय पराजयात बदले. आता तू शक्तिहीन होशील रावण, शक्तिहीन होशील. भ्राताश्री, दंडकारण्यात आता सर्व ऋषी राक्षसांच्या भयाशिवाय राहू लागले आहेत. तेथील जनस्थान आता चौपट झाले आहे. आपल्या या राज्यात भय निर्माण होत आहे. जर असंच चालत राहिलं तर आपले हे राज्य नष्ट होऊन जाईल. नाही, मी आपली प्रिय बहीण आहे, नेहमी आपले हितच पाहणार. आधी आम्हाला त्या रामाविषयी जाणून घ्यायचं आहे. कोण आहे, कुठून आला आहे, दंडकारण्यात येण्याचं त्याचं कारण काय आहे, आणि अशी कोणती शस्त्र आहेत त्याच्याकडे कि त्याने संपूर्ण राक्षस सेनेसहित खर आणि दूषणचा वध केला. स्त्री आहे म्हणून त्याने माझा वध नाही केला. केवळ काय, तुझा आणि त्याचा सामना झाला? हो, परंतु युद्धात नाही. मग जेव्हा मी त्याला आणि त्याच्या भार्याला पंचवटीत पाहिले तेव्हा पाहतच राहिले. पूर्ण चंद्रासमान मनोरम तिचा चेहरा, तिचे विशाळ डोळे, तप्त सोन्याची कांती असणारे तिचे सुंदर शरीर, या भूतलावर तिच्यासारखी रूपवती नारी मी आजवर नाही पाहिली. तिला पाहून मी हाच विचार केला की ती आपणास योग्य आहे. हो भ्राताश्री, ज्या प्रकारे संसारातली प्रत्येक उत्तम वस्तू महाराज रावणाकडे आहे, त्याच प्रकारे या नारीलाही आपल्या या राजमहालात असायला हवे. हा विचार करून जसेच मी त्या नारीला आपल्यासाठी उचलायला गेले तेव्हा रामाच्या त्या क्रूर भाऊ लक्ष्मणाने मला काय केलं लक्ष्मणने तुझ्या सोबत? We'll be right back.
काय केलं त्या लक्ष्मणाने? त्याने त्याने माझे नाक कापून टाकले. दशानन, त्याने माझे नाही आपले नाक कापले आहे. आपल्याला आव्हान दिलंय त्या दोघा भावांनी. आपल्या राक्षसांच्या साम्राज्याला आव्हान दिलंय त्यांनी. रावण त्रिलोक विजेता आहे. संपूर्ण त्रिलोकात आमच्या बळाची, शक्तीची, पौरुष्य आणि सामर्थ्याची बरोबरी कोणीच नाही करू शकत. आम्ही सहजतेने त्या रामाला मातीत मिसळून टाकू. नाही भ्राताश्री, त्याला मातीत नका मिसळू. त्याला आयुष्यभर जीवित तडफडत ठेवायचे आहे. पश्चातापाच्या आगीत जळत राहायला हवा तो. भ्राताश्री, रामाची तीच अवस्था व्हायला हवी जी माझी झालीय. परंतु रामाशी आमना सामना करण्याची काहीही आवश्यकता नाहीये लंकेश. अकंपन, तू आमचा अमात्य आहेस. म्हणूनच मी आपल्या हिताचे बोलत आहे. हित, आमचं हित. तुझी इच्छा आहे की रावणाने रामाचा सामना करू नये? तू आम्हाला घाबरट समजतोस? क्षमा असावी लंकेश, परंतु गुणीजनांनी शत्रूला जिंकण्यासाठी छलनीतीचा प्रयोग करण्यास सांगितले आहे. साम, दान, दंड आणि भेद या कूटनीतीने संघारही नाही होणार आणि विजयाची प्राप्तीही होईल. अकंपन, प्रश्न विजयाचा नाही, आमची बहीण शूर्पणखेच्या सन्मानाचा आहे. तिच्या अपमानाचा प्रतिशोध आम्हाला घ्यायचा आहे आणि त्या रामाच्या मानाचा आम्हाला भंग करायचा आहे. लंकेश, मान भंग दोन प्रकारे केला जाऊ शकतो. ज्याचे मान भंग करायचे आहे त्याला अपमानित करून, अथवा ते जे त्याला आपल्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे त्याचा अपमान करून. लंकेश, रामाला त्याची सुंदर भार्या सीता अत्यंत प्रिय आहे. हो भ्राताश्री, सीता रामाचा प्राण आहे. आपण रामाच्या या प्राणाचे हरण करा. सीतेशिवाय तिच्या विरहात तो राम निष्प्राण होऊन जाईल. तर आम्हाला भयभीतच करून टाकले. परंतु सीते, भयग्रस्त आपण आधीच होता. स्वामी, कोणास ठाऊक का, आम्हाला असे वाटते जसे तिथे कोणीतरी आहे जे आपल्या आश्रमात प्रवेश करू इच्छित आहे. हे मनाचे खेळ आहेत सीते. आपण झाडाच्या सावलीने भयभीत होताय. स्वामी, कसे सांगू, आज आमचे मनच आमचे शत्रू झाले. झाडांना पाणी घालत होतो तर हातातून मडकं निसटून फुटले. फुलांची माळ बनवत होतो तर फुलांनी भरलेली परडी खाली पडली. त्यावरूनच आमचे मन संकेत देते की काहीतरी भयंकर घडणार आहे. असे प्रतीत होत आहे जसं आपल्या या शुभ आश्रमावर कुणाची अशुभ
सावली पडली असावी. सीते, तर आता तुला तुझ्या रामावर विश्वास नाही? स्वामी, आमच्यासाठी विश्वासाचे नावच राम आहे. तर तुला तुझ्या रामाच्या बळावर, पराक्रमावर कोणती शंका अथवा संदेह उत्पन्न झाला आहे सीते? नाही स्वामी, कदापि नाही. तर मग तू एवढी भयभीत का आहेस? सीते, तू माझा प्राण आहेस, परंतु तू आम्हाला आमच्या प्राणाहूनही प्रिय. मी तुला सदैव प्रसन्न पाहू इच्छितो सीते, चिंता करू नको. तू आपल्या रामासोबत पूर्णतः सुरक्षित आहेस. काहीही होवो सीते, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक घडीला, प्रत्येक दशेत, प्रत्येक समयी आम्ही तुझ्या सोबत राहू आणि तुझी साथ देईन. रामाची ती भार्या सीता आमची होईल. तुझ्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी आम्ही सीतेला लंकेत महाराणी बनवून आणू. तू पाहशील बहिणी, सीतेचं हरण आम्ही अशा प्रकारे करू कि रामाला ज्ञातही होणार नाही कि त्याची सीता गेली कुठे. कोण घेऊन गेला आणि आयुष्यभर तो तिला शोधण्यासाठी वनावनात भटकत फिरेल. महाराज, विभीषण या क्षणी कुठे आहेत? ते या समय ध्यान साधना गृहात ध्यानस्थ बसले आहेत. घटना आता तीव्र गतीने घटत आहेत. देवराजेंद्र, सूर्यदेव, शनिदेव लंकेश रावणाला काय म्हणाले की आता प्रत्येक असंभव संभव होणार, आता रावणाचा प्रत्येक विजय पराजयात परिवर्तित होईल. यानेच तर मंदोदरी भय. भाऊजी, प्रणाम. बहिणी, काय झाले? माझ्या बहिणीचं चिंतित मुख पाहून स्वतःवर क्रोध येत आहे, घृणा होत आहे आम्हाला. तू चिंता करू नको बहिणी, तू लंकेश रावणाची बहीण आहेस, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. प्रणाम भ्राताश्री. आपण इतक्या शीघ्रतेने कुठे जात आहात? भ्राताश्री, जोवर आपण आम्हाला सांगत नाही की आपण कुठे निघाल आहात, आम्ही आपला मार्ग नाही सोडणार. वायूची गती वाढते आहे लक्ष्मण. परंतु बंधू, बहिणी ध्यानच का बसले आहे? आपल्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी. शत्रू? होय लक्ष्मण, मनुष्याचे मनच त्याचा
प्रथम शत्रू आहे. मनुष्याचे मनच त्याला दुर्जन आणि सज्जन बनवते. हे मनच त्याला अधपतन आणि उद्धाराच्या मार्गावर घेऊन जाते. जो मनुष्य आपले मन परमात्म्याला अर्पण करतो तो या मोहमायेने भरलेल्या संसार रूपी भवसागराला पार करतो. आणि जो मनुष्य आपल्या मनाच्या अधीन होतो तो जीवनभर भटकत राहतो. लक्ष्मण, मी सीतेसाठी चिंतित आहे. किती सहन करावे लागले आहे तिला. वनवासाची ही शेष वेळ शीघ्र ही संपून जावी. पास बंधू, आपण आम्ही असताना वहिनींची चिंता करू नये. आपल्याला विचलित होण्याची काही आवश्यकता नाही. त्यांचा हा पुत्रासमान तीर त्यांना भयग्रस्त करणाऱ्या प्रत्येक समस्येचे समाधान करू शकतो. आम्ही आमची बहीण शूर्पणखेच्या अपमानासाठी कोणाला तरी दंडित करायला जात आहोत. आम्ही दशरथ पुत्र रामाची भार्या सीतेला लंकेत महाराणी बनवून आणू. जा, पुष्पक विमानात आमच्या प्रस्थानाची तयारी कर. जशी आज्ञा. आता तुला कळलं ना आम्ही कुठे जात आहोत. मार्ग सोड आमचा. आम्ही आपले अनुज आहोत आणि अनुचर आहे आणि आपल्याच पदचिन्हांवर चालतो. तरी सुद्धा आपण लंकेश्वरांच्या मार्गात याल? भ्राता होण्याच्या नात्याने ज्येष्ठ भ्राताचे जर अधपतन होत असेल तर त्यांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. बंशूर्पणखा, आमचं काहीही अधपतन झालेलं नाही आणि होणारही नाही. नाही स्वामी, आपण जे करायला निघालो आहात ते धर्म आणि नीतीच्या विरुद्ध आहे. मंदोदरी, लंकेश त्रिलोक विजय आहे. लंकेश जे करतो तो धर्म होतो आणि तो ज्या मार्गावर चालतो तीच रीती म्हणवते. अनिती कधीही नीती नसते भ्राताश्री. आपण एका स्त्रीचे हरण करण्यास निघाला आहात. आता हे एका राजाचे कार्य आहे की एका चोराचे? विभीषण, युद्धात बाण चालतात, गदांवर गदा पडतात, शब्दांचे खेळ नाही खेळले. आम्ही आपल्या समोर हात जोडतो. आपण आपला हा मार्ग बदलावा, आपला विचार बदलावा. हे उचित नाही. नाही स्वामी, नाही. असे एका स्त्रीच्या भूलथापाला बळी पडू आपण अनर्थाला आमंत्रण देऊ नये. मंदोदरी, ज्या स्त्रीच्या भूलथापांना बळी पडण्याची तू गोष्ट करत आहेस ती आमची बहीण आहे. तिचा अपमान केला गेला आहे, कुरूप केलं गेलं आहे तिला. नाक तिचे नाही, आमचे कापले गेले आहे. हे आव्हान आहे आमच्यासाठी. आणि जे वीर असतात ते अनर्थाची चिंता करत नाहीत, ते आव्हानाचा स्वीकार करतात. नीती अनितीची चिंता करत नाहीत. आम्ही निघालो आहोत आणि जेव्हा आम्ही परतू तेव्हा आमच्या सोबत लंकेची नवी राणी सीता असेल. Thank you.
आता बरी आहेस सीते? आधीपेक्षा तणाव थोडा कमी आहे. सीते, आम्हास सांगा, आम्ही आपल्या या तणावाला पूर्णतः दूर कसे करू? स्वामी, काही नाही सीते, लांडगा आहे. परंतु हा शुभ संकेत नाही. कुणास ठाऊक का? आमचे मन सांगते कि काहीतरी अनुचित घडणार आहे. सीते, जेव्हा आम्ही आपल्या सोबत आहोत तेव्हा काही अनुचित होऊ शकत नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. चला, आता खूप उशीर झाला आहे, तू थकलेली दिसत आहेस, थोडा विश्राम कर. उद्या प्रातःकाळी मी तुला उमललेल्या पुष्पाप्रमाणे पाहू इच्छितो. ये. मारीच, मारीच. लंकेश्वर, आपण आणि येथे आपल्या लंकेत सर्व कुशल तर आहे ना? 14,000 अधिक राक्षस आपल्या अस्त्रशस्त्रांसहित युद्धभूमीत जाऊन एकट्या राम नावाच्या एका मानवाला जाऊन भिडले आणि त्या अयोध्या नरेश दशरथ पुत्र रामाने आपल्या अचूक बाणांनी 14,000 अधिक राक्षसांना ठार केलं. आणि एवढंच नाही, त्यानंतर त्याने खर, दूषण आणि त्रिशराचाही वध केला. आणि एवढंच नाही, कोणतंही वैर नसताना केवळ बळाच्या आधारावर आमची बहीण शूर्पणखेचं नाक कापलं. आणि आम्ही आमच्या बहिणीच्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याची देवकन्येसमान सुंदर पत्नीचं बलपूर्वक हरण करायला आलो आहोत. महाबली राक्षस, पराक्रमात, युद्ध कौशल आणि वीरोचित अभिमानात तर तुम्ही कुशल आहातच, परंतु माया करण्यात तुमच्या समान कोणीच नाही. म्हणून सहाय्यतेसाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. राक्षस राज, आपण कोणी गुप्तचर तर ठेवत नाही आणि आपले हृदयही अतिचंचल आहे, म्हणजे निश्चितच आपण श्री रामचंद्रांना कदापि जाणत नाही. ते तर पराक्रमाच्या सर्व गुणांनी संपन्न आहेत. तात, आम्ही तर इतकेच इच्छितो की समस्त राक्षसांचे कल्याण व्हावे. कदाचित असे होऊ नये की सीतेमुळे आपल्यावर खूप मोठे संकट येईल. या कार्यात आम्ही आपली साथ नाही देऊ शकत. मारीच, तू आमच्या बद्दल ज्या निरर्थक गोष्टी बोलला आहेस त्या आमच्यासाठी अनुचित आणि असंगत आहेत. परंतु तुमच्या या बोलण्याने आमचा निश्चय बदलणार नाही.
आम्ही त्या रामाच्या प्राणांहून प्रिय सीतेचं हरण नक्कीच करू. आम्ही तुला आमच्या कर्तव्याचे गुणदोष विचारत नाही. आम्हाला हेही जाणून घ्यायचं नाही की आमच्यासाठी काय उचित आहे. आम्हाला केवळ या कार्यात तुला आग्रह करत आहोत की आम्हाला सहाय्यता कर. आता ऐक, काय करायचं आहे. अशा प्रकारे मी सहजपणे सीतेचं हरण करेन. जर तू आमचा विरोध केलास तर आम्ही तुला आत्ताच मारून टाकू. आमचं कार्य तर तुला कोणत्याही परिस्थितीत करावंच लागेल मारीच. जर दोन्ही बाजूंनी आमच्यासाठी मृत्यू असेल तर का नाही मी श्रीरामांच्या हातून मरण पत्करावे. चला रावण. स्वामी, पुष्पमाळ बनवत आहात एका देवीसाठी. ती देवी जी सदैव आमच्या हृदयात विराजमान आहे, तिला ही पुष्पांची माळ अर्पण करायची आहे. आपल्या या पुष्पमालेतून अत्यंत दिव्य सुगंध येतोय. सीते, सुगंध चार प्रकारचे असतात. भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि प्रेम. जेव्हा या सुगंधी फुलांची एक माळ बनवली जाते तेव्हा ती अक्षय बनते. सीते, तू अशाच प्रकारे हसत राहावे, प्रसन्न दिसतेस. तुझ्या या स्मित हास्यावर मी आपले सर्वस्व पणाला लावू शकतो. हा मला ह्याच पंचवटीत मिळाला. सीते, तुझ्याजवळ ह्याची शोभा आणखी वाढेल. हा पाषाण आम्हा सदैव आठवण करून देईल की आमचे पती आम्हावर किती प्रेम करतात. माहीत आहे रघुवीर, आपले प्रेमच आमची शक्ती आहे. What?
बहीण शूर्पणखेने सत्य सांगितलं होतं. सीतेसारखी सुंदर या पृथ्वीवर दुसरी स्त्री असूच शकत नाही मारीच. हिची जागा तर लंकेत आहे. आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही. सीतेला शीघ्र लंकेस नेऊ इच्छितो. मारीच, तूही अतिशीघ्र कांचन मृग बन आणि सीतेचं मन आपल्याकडे आकर्षित कर. जशी आज्ञा लंकेश. रघुवीर, रघुवीर हे पहा, किती अद्भुत मृग आहे. यावे, शीघ्र यावे. रघुवीर, असा सुंदर मृग आम्ही आजपर्यंत नाही पाहिला. त्याला घेऊन यावे. त्याने आमचे मन मोहून टाकले. रघुवीर, तो पहा, तो जातोय. लक्ष्मण, बोलावे बंधू. हे बघितलंस, ह्या मृगासाठी सीतेच्या मनात किती प्रबळ इच्छा उत्पन्न झाली. वास्तवातच हा मृग आहेच इतका सुंदर. बंधू, आम्हास वाटते की या मृगाच्या रूपात तो राक्षस मारीच आहे. यास अनेक प्रकारच्या माया ज्ञात आहेत. कारण बंधू, या भूतलावर असा विचित्र आणि रत्नमय मृग नाहीच आहे. म्हणजे निसंदेह ही मायाच आहे. लक्ष्मण, जर ही माया असेल तर मला याचा वध करावाच लागेल. कारण ह्या पापी मारीचने वनात फिरताना कितीतरी निर्दोष मुनिजनांची हत्या केली. लक्ष्मण, तू तुझे अस्त्र आणि शस्त्र धारण करावे आणि सावधपणे सीतेचे रक्षण करावे. होय बंधू. मी ह्या मृगाची हत्या करतो अथवा जिवंत पकडून घेऊन येतो.
ಜಗಾರ ಜಗಾರ ಶಿವ ಶಿವ ಜಗಾ ಜಗಾರ ಸಂಭ್ರಮ ಮಂದಿ ನಿಮ್ಮ ಜಯ 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 ಜಯ